नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश, आज मी तुम्हाला 12 एप्रिल 2022 रोजी धुळ्यामधील मैजोला दाखवणार आहे. मित्रांनो, धुळा हा उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो. या बाजारामध्ये तुम्हाला गुजरातच्या जाफराबादी म्हशी खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील. त्याचप्रमाणे तुम्हाला शेतकऱ्यांच्या म्हशी देखील तुम्हाला बघायला भेटतील. पण जास्त करून या बाजारात तुम्हाला जाफराबादीच म्हशी बघायला भेटतील. आजूबाजूच्या खेड्यांवरती देखील त्याच म्हशी असतात. तर मित्रांनो, या बाजारामध्ये तुम्हाला 40-50 हजारापासून तर 2-2.5 लाखापर्यंत देखील म्हशी तुम्हाला बघायला भेटेल. 2-3 लिटर दुधापासून तर 12-15 लिटरपर्यंत देखील तुम्हाला दुधाची म्हशी बघायला भेटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नाही, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मित्रांनो, बाजारात सुरुवात करू. बघूया आजचा बाजार काय येतो. बाबा को बोल रहा था ना, बोले बाबा क्या कीमत काय किंमत आहे? 90,000 का? गाभा नाही का? गाभा नाही. गाभा किती दिवस दिलं त्यांना? दिन एक टायमाला 6-7 हजार दिले. एका टायमाला 6-7 हजार दिले का? किती दिवसात देणार? 8 दिवसात देणार. किती महिने आणला तुम्ही? एकच दादा. एकच आहे? कुठलं तुम्ही? खेडगावचे का? चालेल, ठीक. काय किंमत आहे? 1 लाख रुपये सांगायचे द्यायचे लेणार जनाकडे का? गाभा नाही का? तुमच्याकडे किती दूध द्यायची? 7-8 लिटर. आता किती जाऊ रे? दुसऱ्यावरती का? अजून किती दिवस गेले त्यांना? 15 दिवस. दिले गेले का? 14 बाकी. 14 बाकी का? अजून काय किंमत सांगताय? हा, किती? 1.5 लाख का? काय गाभणी का? गाभणी आहेत दोन्ही. किती दिवस घेतील ते जाण्याला? 8 दिवस का? जाफर का गावराणी? एक जाफर आहे असं आहे का? एक जाफर आहे गावराणी. मित्रांनो, इकडचे जाफर आहे, हे गावराणी. 1.5 लाख रुपये दुधाची किंमत सांगताय ते. सौद्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल. मी जातो ना मागून बघून घेईल. हे बघा, ही गावराणी इकडची. चालेल, काय म्हणतो? कब फोटो काढतो तोड करा, आपला कॅमेरा मजा आहे. काय किंमत हिची? दादा, हिची किंमत 60,000 सांगू राहिलो आम्ही. पण तिला मागू राहिले 55,000. आम्ही देऊ नाही राहिलो, कारण म्हैस एकदम भारी. हिला 12 लिटर दूध देते. 12 लिटर दूध दिवसाला? एक दिवसामध्ये 12 लिटर देते. ती आता जमीन 4 महिन्याची झाली. लागली का परत? आता लागेल नाही ती अजून. नाही का? 4 महिने झाली तिला. लोक मागू राहिले 55,000. 60 पर्यंत तुम्ही द्याल? द्याल. बरोबर. आता किती दूध चालतं? चालू आता हल्ली तिला 10 लिटर दूध आहे. हल्ली 10 आहे? हल्ली 10 लिटर दूध आहे. एकदम कोणी बी घेतली तर एकदम 10 लिटर आम्ही त्याला सांगतो. बरोबर. काय ज्या खाली पाळली? काय तिच्या खाली पाळली? पोटाखाली पाळली. कुठले तुम्ही? आम्ही
कुळत्याचे आहेत. कुळत्याचे हा धुळे जिल्ह्यामध्ये कुळत म्हणून गाव आहे. त्या गावाचे एकच राहिले आता चार आणले होते. चार आणल्या का? चार आणले होते. त्याच्यापैकी आता एक म्हैस राहिली. तुम्ही व्यापारी का? व्यापारी. तुमचा मोबाईल नंबर माहिती का? मोबाईल नंबर माहिती आहे ना. सांगा ना. 91 58 91 58 40 41 70 40 41 70. काय ना तुमचं? बाप्पू उत्तम गोपाळ. बाप्पू उत्तम गोपाळ कुठे? चालेल ठीक आहे. कुठले तुम्ही? परवा तालुका. शेतकरी का व्यापारी? शेतकरी. शेतकरी का? काय किंमत सांगता म्हशीची? 80,000 का? काय लागली का आता? काय आता 15 दिवसामध्ये जनेल का? आता काय लागली का बोली वगैरे? मग लागली आणि 60 पर्यंत आले का? 70 पर्यंत. 70 पर्यंत सोडून द्या. तुमच्याकडे किती दूध द्यायची? आमच्याकडे 5.5 एका टायमाला 5.5. हां 10 लिटरपर्यंत दूध द्यायची म्हणजे. ठीक. काय किंमत सांगता भाऊ? काय किंमत आहे? 40,000. 40,000 का? खाली का गाबण? गाबण गाबण आहे. 2 महिन्याची. 2 महिन्याची गाबण आहे. आता काय दूध देते का? मग 3-3 लिटर दूध चालू आहे. 3-3 लिटर दूध चालू आहे का? कुठले भाऊ तुम्ही? दुसऱ्याचे का? व्यापारी का? किती किती मशी आणता तुम्ही? आम्ही 4-5 4-5 मशी आणता का? तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 95030415 95030415 25. काय ना? हितेश खैरनार. दुसाने साखरे तालुका. आता एकच राहिली का? मी एकच राहिली. चालेल ठीक. शेतकरी का व्यापारी भाऊ? शेतकरी का व्यापारी? कुठलं गाव? हां खोलसर का? काय किंमत सांगताय? 90,000 का? किती दूध दिला? 10 लिटर दिवसाला? एका टायमाला पास. आता किती जबाबदारी? हां किती जबाबदारी? तुमच्याकडे कधी बसून? तुमच्याकडे दुसरं जाऊ पाय का? बरं चालेल ठीक आहे. चायनल काय पाली पाली खाली? काय किंमत म्हशी? 70,000 का? किती दूध दिलं आता? 6 लिटर. आता 5-7 दिवस 5-7 दिवस झाले जनायला. 6 लिटर देते एका टायमाला का? एका टायमाला. सहा आत्ता 3-3 आहे. 3-3 आहे. वाढेल वाढेल असं चाललेलं. 3-3 आहे वाढेल पुढे. मुर्रा आहे काही? पाणी बिणी पितो का? घेणार पाणी पिऊन घेणार सुटी काय राहतो. कुठला भाऊ? वलपट्टिंगरी. मालेगाव जवळ वलपट्टिंगरी. तुमच्याकडे कधीपासून येते भाई? म्हैस 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. किती? 60,000 का? गाबण एकच आहे म्हणा. गाबण आहे का? गाबण. डायरेक्ट द्यायची किंमत? डायरेक्ट द्यायची. मित्रांनो डायरेक्ट द्यायची किंमत एक काहीच कमी जास्त होणार नाही. 60,000 रुपये किंमत सांगून दिली आहे. तुमचं नाव सांगून द्या. नंबर आहे माझ्याजवळ. नाव सांगा. दादा मोहिते.
आगे कर चार आगे कर दुलिया का वीडियो हड़प के तुम डालते भैया। हाँ ये मालिक है पूरे, ये पूरे मालिक है, ये पूरे मालिक है। बता रहे तेरा नाम रे, तेरी महज तो 2.5 लाख रुपए की महज, तेरा नाम बता। क्या नाम है? चांद। चांद क्या कीमत इसकी? आगरे वाले 2.5 लाख रुपए कीमत है। मित्रों 2.5 लाख रुपए कीमत सांगता है। महेशची हाईट वगैरे बघून घ्या। बघा महेशची आहे, त्या पत्र्यापासून बघा किती अंतरावर बघतो ती। कास वगैरे तुम्हाला बघून घ्या। किती दूध आहे? 20 लिटर दूध चालू आहे। 20 लिटर दूध चालू आहे दिवसाला का? एक सकाळी 10 संध्याकाळी 10 10 लिटर 10 10 लिटर तुमचा नंबर दिला आहे मी अगोदर। अरे माझा नंबर दिला मी, याचं नाव टाकायचं असं का? काय नाव भैया? गोपाल। हा गोपाल। गोपाल का? माझा नंबर दिला, माझा सांगितलं त्यांना। हा हा माझा आहे ना तो 30 ना काय किमती? दीड लाख 2 लाख का से काता के? का से लेके काता? 90,000 से 1.5 लाख। सोन्यासारख्या मैत्रीला तर नाना 50,000 पासून एवढ्या काम नाही। सोन्याचा हप्ते झाले, सोन्यासारखे काय 3-3 दाणे विन आपल्या कशाला निघल्या निघल्या एवढ्या भारी भारी मशीन। मी विडो टाकेलाय अशोकला। कितना दूध से काट दूध? दूध कहाँ से काट? 7 लीटर 10 लीटर एक टाइम का? एक टाइम का 7-10 ऐसा। मोबाइल नंबर बोल दो, तुम्हारा ही बोल दो मोबाइल नंबर। मोबाइल नंबर? मोबाइल नंबर हाँ बोलो ना। 96 94 24 हाँ 25 25 बोलो ना। 96 94 25 30 इंग्लिश बोलो, इंग्लिश बोलो। 96 पहले बोलो। हाँ पहले नंबर बोलो। 96 34 6 3 5 1 8 7 7 8 4 5 8 4 5 चलेगा ठीक है। अर्धी रात फोन करवाना हवा ऊपरे चलेगा। किसी को भी लगेगा तो आपसे कॉल करेंगे। सब पैसे गारंटी की रहेंगे क्या? हाँ गारंटी। चलो ठीक है। कहाँ का माल रहता है? कहाँ का माल रहता है? कहाँ का माल रहता है? गुजरात। गुजरात चॅनल पण आले। काय किंमत आहे भाऊ? काय किंमत याची? 2,55,000। 2,55,000 का? किती दूध येईल? असं का मित्रांनो 2,55,000 किंमत आहे। ठीक आहे तिला रात्र जणलेली आहे बघू शकता। तुम्हाला बाजार बघून समजून गेला असेल की बाजारामध्ये मंदी चालू आहे खूप, पूर्ण बाजार रिकामा आहे। जेवढं शक्य झालं तेवढं तुम्हाला किमती वगैरे सांगितल्या शेतकऱ्यांच्या, काही बाकी व्यापाऱ्यांच्या ज्यांनी मला व्हिडिओ काढू दिले असे व्यापाऱ्यांच्या देखील तुम्हाला किमती वगैरे सांगून दिल्या, मशीनच्या शेतकऱ्यांच्या देखील मशीनच्या किमती तुम्हाला सांगून दिल्या मी।